नमस्कार मित्रांनो, मी नितीश भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनबीफ्लिक्स आणि एनबीफ्लिक्स म्हणजेच सोप्या रेसिपीज। तर आज आपण एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत, सफोला उडल्स। तर नूडल्स तर आपण सगळेजण खातो, हे आहेत उडल्स, हे सर्कल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात मैदा नाही आहे बिलकुलही। आणि नूडल्स बरोबर केलेली रेसिपी आपण उडल्स बरोबर करणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत चिली गार्लिक उडल्स। तो विदाउट वेस्टिंग मच टाइम सुरू करूया आजच्या या इनोवेटिव रेसिपीला, जिचं नाव आहे चिली गार्लिक उडल्स। तर रेसिपीची सुरुवात कशी करायची, एक भांडं घेतलं त्याच्यात मी पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यात मी टाकणार आहे दोन लहान चमचे व्हेजिटेबल ऑइल्स, आपलं जे साधं तेल असतं सनफ्लावर किंवा जेही कुठलंही तुम्ही तेल वापरत असाल घरी, आणि थोडंसं मीठ। आता हे जे उडल्स आहेत तुम्ही बघू शकता, रिंग्स आहेत, सर्कल नाही आहेत, ते मी याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे। बेसिकली आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहेत, तेल टाकल्यामुळे ते एकमेकांना चिटकणार नाही। कंपनी क्लेम करते की हे 5 मिनिटात उकळतात, आपण बघूया हे किती मिनिटात उकळत आहेत। मध्ये आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे, बघायला की ते एकमेकांना चिटकत नाहीत किंवा खालती चिटकत नाही। मी इंडक्शनवरती करत असल्यामुळे मला ती जास्त काळजी घ्यावी लागते। तर 5 मिनिटे झालेली आहेत आणि ते परफेक्टली कुक झालेत। मैदा नसल्यामुळे ते तुम्हाला कुठेही वाढणार नाही, त्यांची साईज तेवढीच ठेवणार आहे। आता मी ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घेतो। आता आपण सुरू करूया ह्याचा सॉस बनवण्यासाठी। तर मी एक पॅन घेतोय, गॅस ऑन करतोय आणि त्याच्यात ॲड करणार आहे तेल। 4 लहान चमचे किंवा 2 मोठे चमचे। तर जोवर तेल गरम होतोय तोवर मी पटकन एक प्युरी करून घेतो। तर मी एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि लाल मिरची आहेत माझ्याकडे 3, 5 मिनिटं भिजत घातलेल्या लाल मिरच्या, यांची मी पेस्ट बनवून घेणार आहे। परफेक्ट, ही आहे आपली पेस्ट तयार। आपलं तेल पण छान गरम झालंय, पटकन ऍड करूया याच्यामध्ये बारीक कापलेली लसूण आणि उभे काप केलेले आलं। ही रेसिपी जर तुम्हाला आपले जे साधे नूडल्स असतात त्याच्यासोबत ट्राय करायचे, त्याच्यासोबतही ट्राय करू शकता। लसूण बऱ्यापैकी बर्न झालं आहे, आपण याच्यामध्ये ही जी पेस्ट केली होती ज्याच्यामध्ये पण टोमॅटो आणि 5 मिनिटं भिजत घातलेल्या 3 लाल मिरची आपण ह्या वाटून घेतल्या आहेत, ही पेस्ट याच्यामध्ये मी आता ॲड करतो। आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे बिकॉज आपण टोमॅटो जो आहे तो कच्चा घेतला होता। आता मी ॲड करते थोडंसं मीठ चवीनुसार, 1-5 मिनिटं परतून झाल्यानंतर मी ह्याच्यात ॲड करतोय शेजवान सॉस 2 मोठे चमचे आणि टोमॅटो केचप 2 मोठे चमचे। आणि किंचित पाणी जेणेकरून ते थोडंसं व्यवस्थित शिजायला मदत होईल। शेवटला थोडीशी हिरवी कोथिंबीर छानपैकी एक मिक्स देऊ आणि आता मी ह्याच्यामध्ये हे जे उकळवलेले उडल्स आहेत ते ॲड करणार आहे। आणि थोडंसं हे जे उडल्सचं पाणी होतं आपल्याकडे ते ॲड करणार आहे अगदी हलक्या हाताने ढवळायचं। तर आपले उडल्स आहेत रेडी, गॅस बंद करतो आणि मी यांना सर्व करतो। तर तयार आहेत आपली टेम्प्टिंग टँगी स्पायसी आणि रिच
विदाउट मैदा उडल्स। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा की कशी झाली आहे। जर तुम्हाला जास्त तिखट नसेल खायचं तर दोन मिरच्यांऐवजी एखादी मिरची तुम्ही ॲड करू शकता। मिरची थोडीशी ॲड करायची मी सजेशन देईन, त्यामुळे थोडासा पंच मिळतो त्यामुळे डिशला। जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा, कसली वाट बघताय, बिकॉज ये सौदा घाटे में नहीं होगा। मी नितीश भारती आता तुमची रजा घेतो, भेटतो नेक्स्ट एपिसोडमध्ये आणखीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीने सोबत। तोपर्यंत एनबीफ्लिक्स बघत राहा, जेवण बनवत राहा आणि सर्वांना खाऊ घालत राहा आणि स्वतःही खा। धन्यवाद।